राणेच्या मोर्चामध्ये आहे लव जिहादच्या कायद्याची मागणी होती? नाही, मोठ्या प्रमाणात या कायद्याची मागणी आहे. अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः आयडेंटिटी लपवून मुलींसोबत त्या ठिकाणी लग्न करायचे, धर्मांतरण करायचे अशा प्रकारच्या केसेस मोठ्या प्रमाणात बाहेर देखील आलेले आहेत. आणि त्या संदर्भात सर्व कॉर्नर्समधनं अशा प्रकारची मागणी होते आहे की कायदा केला पाहिजे. आम्ही मी स्वतः मागच्या काळात सभागृहात घोषित केलं होतं त्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांच्या कायद्याचा आम्ही अभ्यास करतो आहे, त्यानंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये निर्णय करू. आंबेडकर औरंगजेबावर म्हटले की संदर्भ में जल्दी आपको पूरी जानकारी दी जाएगी. बारसू प्रकरणामध्ये थैंक यू प्रेस घेणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूर विमानतळावर माध्यमांशी जे ते बोलत होते आणि तिथली थेट दृश्य जी आहे ती आपण पाहतोय.